आता जरा पडा स्वस्त. झालं गेलं गंगेला मिळालं. काहीतरी वेडवाकड करण्यापासून देवानं तुम्हाला वाचवलंय. आता बस झालं. आता कसलाही विचार करायचा नाही. झोप लागली ना तासभर तरी चालेल. मी स्वयंपाक करून उठवते तुम्हाला. आता विचार करायचा नाही आणि आदित्यचा तर अजिबातच करायचा नाही. कळतंय का? पडा स्वस्त. अगं बाई, आत्ता कोण आलं? थांबा, मी पाहते. तमाशा तर आता होणार आहे कर्नल साहेब. कसं वाटतंय कर्नल साहेब? मला तर खूप छान वाटतंय, हलकं हलकं वाटतंय. खेळण्यातली का नाही ती? माझा विश्वास नाहीये तुझ्यावर. खेळण्यातली घर नाही, खेळण्यातली घर नाही असं म्हणत तू कधी ती घर उचलशील आणि मला गोळी खालशील याच्यावरती भरोसा नाहीये. विश्वासघात हा तुमचा धर्म आहे, माझा नाही. विश्वास होता माझा माझ्यावर, माझ्या प्रेमावर. म्हणूनच 25 वर्ष पापडी न हलवता इरावतीची वाट पाहत राहिलो. विश्वासाच्या गोष्टी तुम्ही नका सांगू कर्नल. हेच प्रेम मिळवण्यासाठी तू इथे आलाय असे चांगलं ठाऊक आहे मला. लक्षात ठेव, इरावतीच्या संसाराला धक्का जरी लागला ना काय करणार आहात तुम्ही? जा आज जा आणि तुमची गन घेऊन या आणि घाला मला गोळी. काय हिम्मत? आदित्य, हात जोडते. हे बघ, जे व्हायचं आहे ना ते होऊन गेले. आयुष्यात सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या नाही घडत. जे काही घडलंय ना त्याबद्दल सगळ्यांच्या वतीनं पाहिजे तर मी माफी मागते. पण तू
इरावतीच्या आयुष्यातून दूर निघून जा, तेच शहाणपणाचं ठरेल. आदित्य, तू चांगला मुलगा आहेस, तू समजून घे रे. अरे वा, मी चांगला मुलगा आहे हे आत्ता लक्षात आलं तुमच्या? नाही, चांगला आहेच, पण तुमच्या जयदेव इतका नाही हो. म्हणूनच माझ्या इरावतीला माझ्यापासून तोडून त्याच्याशी लग्न लावलं तुम्ही. That's enough. त्या दोघांचं नावही घ्यायचं नाही, लक्षात ठेव. तुला गोळी खायची इच्छाच असेल ना, तर मी तत्काळ पुरी करेन ती. हो, खेळण्यातली गण आहे म्हटल्यावरती चेव चढला काय तुम्हाला? त्या दिवशी सुद्धा अज्ञात स्थळी मला नेलत, माझ्यासारख्या निशस्त्र माणसावरती गोळी चालवलीत. माझ्यासारख्या निष्पाप माणसाला मारणं ही तुमची बहादुरी? तुम्ही कसले कर्नल? आणि घाबरवताय काय? जा जा, आणा तुमची गन आणि घाला मला गोळी. मरणाला घाबरत नाही मी, 25 वर्ष रोज मरतोय मी कर्नल. बट येस, मला मारून तुमची सुटका होईल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर तो तुमचा गैरसमज आहे. कारण ज्या इरावतीसाठी तुम्ही हे सगळं केलं ना, ती इरावती तुमचं तोंड सुद्धा बघायला तयार नाही हो. तुमची आता सुटका नाही आहे कर्नल. पोलीस 8 टाकतील तुम्हाला. तुमच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे याची कल्पना दिली मी पोलिसांना. सो बी प्रिपेअर्ड कर्नल, बी प्रिपेअर्ड. जाणार कधी, येणार कधी? आपण डिनरला बाहेर जातोय, लक्षात आहे ना तुझ्या? मी मीराला बघायला चाललोय. अख्खा दिवस घराबाहेर आहे ती. कुठे गेली सांगितलं नाहीये, फोनवर वेडीवाकडी उत्तरं दिली आहेत. हे सगळं करण्याचा स्वभाव नाहीये तिचा. ती नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम मध्ये आहे, कुठल्या तरी दडपणाखाली आहे. हो, मला सुद्धा तसंच वाटलं बघून तिच्याकडे. बघून म्हणजे? म्हणजे घरी आली आहे ना ती. काय, मीरा घरी आली आहे? साकेत, एक मिनिट ऐक. माझ तू म्हणतोस ना त्याप्रमाणे खरंच ती मला वाईट मूड मध्ये दिसते. माझ्याशी सुद्धा खूप विचित्र प्रकारे बोलली ती. आता प्लीज तू जाऊन ओरडू नकोस तिला. तुला खूप पटकन राग येतो माहितीये ना, तुला चटकन चिडतोस तू. तवघा 100 प्रश्न विचारून त्रास नको देऊस तिला. हे बघ, आई घरी नाही आहे, त्यामुळे तिला सांभाळायची किंवा घराला सांभाळायची जबाबदारी आहे माझी, असं प्रॉमिस दिलंय मी त्यांना. म्हणून तुला हे सगळं सांगते. प्लीज ओरडू नकोस तिच्यावर. साकेत, आता तू मीराला नाही, मीराच तुला ओरडणार आहे. How sweet. तुम्ही इतका राग राग करू नका हो. सोडून द्या सगळं. जे नियतीने ठरवलेलं असेल ना, तेच होईल. मन काढून घ्या बघू या सगळ्यातून. जरा स्वस्त बसा, मी काहीतरी पेरू सफरचंद आणते तुमच्यासाठी. 2 फोडी खा म्हणजे बरं वाटेल. थांब सुधा, तू जाऊ नको, मला एकट वाटतंय. तुम्ही सोडवून घेतलेत ना हे सगळं, सांगा बघू मला. का एवढ्या टोकाला जाता?
बघितलं ना केवढा गुंता केलाय तो. सगळंच कठीण झालंय का? नकोस झालंय मला. अहो पाप टोचतंय तुमच्या मनाला. सुदैवानं मीरा आज आपल्या समोर आहे. सुशीलाबाईंसारखी सुसंस्कृत सज्जन आई तिला लाभली, पण दादूनं तिला भलत्याच्याच हातात सोपवली असती तर तिचं काय झालं असतं या कल्पनेनं सुद्धा अंगावर काटा येतो. केवढी भयंकर गोष्ट केलीत हो तुम्ही. अगं पण आता मी काय करू? या सगळ्यातून बाहेर कसा पडू? मी आपल्या इराचा संसार कसा वाचवू? आपण वाचवणारे कोण? इराची अब्रू वाचवण्याच्या नादात एकामागून एक चुकाच घडत गेल्या ना तुमच्या हातून. माझा ऐका तो, प्रत्येकाच्या आयुष्याचा मार्ग देवानी ठरवलेला असतो. त्यात ढवळाढवळ करायची परवानगी आपल्याला नसते, अधिकार तर त्याहूनही नाही. पण भावनेच्या भरात म्हणा किंवा मीपणाच्या भारलेपणात म्हणा, आपण अशी ढवळाढवळ करतो आणि चुका घडतच जातात. मला पण मी हाताश झालोय का? काय करू मी आता? तुम्ही आता काहीही करू नका. जे काही करायचं असेल ना ते देव करेल, देवावर सोडा. आता सगळ्यात पहिलं म्हणजे चिंता आणि विचार दोन्ही बंद करा. देवाचं नाव घ्या 2 मिनिट. मी जाऊन येतेच लगेच, 4 फोडी घेऊन येते. काय आहे त्याच्या पणामध्ये? हे सगळं सोडवणं त्यालाही खूप कठीणच आहे. पण मला एक गोष्ट कळत नाहीये मीरा, तू कुठे होतीस दिवसभर? असा प्रश्न विचारल्यावर तुला एवढा राग का आला? पण तू का विचारतोयस मला हे सगळं? व्हॉट डू यू मीन का विचारतोयस? मी विचारू शकत नाही तुला. मला तो हक्क नाही असं तुला म्हणायचं आहे का? अगं तू सकाळपासून घरी नाहीयेस, आत्ता येतेस तरी सांगत नाहीयेस कुठे होतीस ते. तू माझ्याशी असं वागशील असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. हे बघ साकेत, मला वाटतं मी तुला जे सांगायचं होतं ते फोनवर सांगितलंय. नाही मीरा, तू नक्कीच खोटं बोलतेस माझ्याशी. मीराचा काय प्रॉब्लेम आहे म्हणून अशी वागतेस तू? प्लीज खरं सांग मला. तुला आठवत आहे ना पूर्वी गोष्टी लपवल्या होत्यास तेव्हा किती त्रास झाला होता तुला? कुठल्या दडपणाखाली आहेस तुम्ही राह? तुझच. मीरा साकेत, मला माझ्या मनासारखं जगायचंय. तू प्रत्येक गोष्टीत दखल का देतोयस? नाही मीरा, हे तू बोलत नाहीस. नक्कीच हा स्वभावच नाहीये तुझा आणि नाटकही जमत नाहीये तुला. ठीक आहे, तुला नसेल सांगायचं तर नको सांगूस, पण निदान तुझ्या देवाशी तरी नीट वाग. ती फुलं बघ कशी सुकली आहेत ते. बहुतेक 2 दिवसांचं निर्माल्य तसंच आहे. हे सगळं काय आहे मीरा? साकेत राहू दे ते सगळं तसंच. मला कंटाळा आलाय आता या सगळ्याचाच. मला जसं राहायचंय तसं राहीन मी. ज्यांनी त्यांनी येऊन मला सूचना द्यायची गरज नाहीये. आणि तू तर नकोच सांगूस मला. मी काय तुझ्या हातातली कळसूत्री भावली नाहीये. बास झालं मीरा. मगाशी माझ्याशी याच पद्धतीने तू वागलीस, पण तेव्हा मी शांतपणे घेतलं सगळं. आईंच्या जागेवर आहे ना, त्यामुळे संयम ठेवावा लागतोय मला. पण जर तू साकेतशी त्याच पद्धतीने बोलणार असशील ना तर मी ते ऐकून घेणार नाही. माझा सोड ग मीरा. अगं साकेत किती करतो तुझ्यासाठी? तो जितकं करतो ना तेवढं या जगात दुसरं कोणीही करणार नाही. इतकी कृतज्ञ असशील असं खरंच वाटलं नव्हतं मला.
जाऊ दे चाके, तू तुझी पातळी सोडू नकोस। तिच्याशी बोलण्यात आता काहीच अर्थ उरलेला नाहीये, तिला काय करायचंय ते करू दे। चल तू। मीराच्या बाबतीत मी टाकलेला फासा चूक दान देतोय। साकेत आणि मीराच्या नात्याला जसा हवा ना तसाच तडा जायला लागलाय, पण आता मला अगदी जपून पावलं टाकायला हवीत, कारण हे सगळं इतकं डेलिकेट आहे की केव्हाही स्फोट होऊ शकतो। साकेत झोपला नाहीस तू अजून? मी सुद्धा जागी आहे। मीराचा विचार करतोस ना तू? मला सुद्धा कळत नाही ती अशी का वागतीये, म्हणजे माझ्या एकटीशी अशी वागली तर आपण समजू शकतो, मी वाईट वागली आहे तिच्याशी, पण तुझ्याशी तुझ्याशी तिने असं वागावं? साकेत अरे किती विचार करतोस तू मीराचा, अक्षरशः फुलासारखं जपतोस तिला, पण आज तुझ्याशी ज्या पद्धतीने ती बोलली ना तेव्हा तिने मागचा पुढचा काहीच विचार केला नाही। मला खरंच खूप वाईट वाटलं साकेत, पण हे बघ तू अजिबात मनाला लावून घेऊ नकोस, मी आहे ना, मी समजावेन तिला। मला काय वाटतं माहितीये साकेत, तिला ना तिच्या आई बाबांची ओढ लागली आणि त्यामुळे तिचं मन थारावर नाहीये, म्हणून ती हे। बरोबर बोलतेस तू सानिका, तिच्या अशा वागण्यामागचं हेच कारण असणार आहे। सानिका एक काम करशील तू, प्लीज तुझ्या वकिलांकडे जाऊन उद्याच ते पेपर्स घेऊन ये आणि तिच्या आई वडिलांची माहिती दे मला उद्याच। अरे बापरे, प्रेमात वाहत जाऊन अतिशहाणपणा केलाय मी, माहिती देण्याचा एकदमच गळ्याशी आलंय माझ्या, पण आता वेळ गेलीये, बाणही सुटलाय, जास्त ताणलं ना तर धनुष्यच तुटेल आणि मग सगळंच हातातून नसतील माझ्या। आणते मी ते पेपर्स उद्याच। पेपर्स आणि माहिती राईट? ओके, गुड नाईट। गुड नाईट।